हेलो स्टूडेंट, वेलकम टू ई लर्निंग प्लेटफॉर्म प्रेजेंटेड बाय मैकेनिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट ऑफ BSIIT कोल्हापुर। सो स्टूडेंट, थ्री चैप्टर्स आर कंप्लीटेड ऑफ IEQ। आवर नेक्स्ट चैप्टर, फोर्थ चैप्टर इज क्वालिटी कंट्रोल एंड इंस्पेक्शन। ओके, सो सिलेबस कंटेंट्स एंड यूनिट आउटकम्स आर प्रिपेयर द क्वालिटी कैरेक्टरिस्टिक्स चार्ट विच कंट्रीब्यूट टू फिटनेस फॉर यूज ऑफ द गिवन जॉब और कंपोनेंट। ओके, सो वॉट इज प्रिपेयर द क्वालिटी कैरेक्टरिस्टिक्स, वॉट इज द क्वालिटी कैरेक्टरिस्टिक, वॉट इज द क्वालिटी आर सीन बाय इन दिस चैप्टर। ओके, लिस्ट स्टेप्स टू सॉल्व द गिवन प्रॉब्लम इन द इंडस्ट्री यूजिंग द क्वालिटी सर्कल कंसेप्ट विथ जस्टिफिकेशन, देन कंसेप्ट ऑफ क्वालिटी सर्कल। ओके, नेक्स्ट वन इज आइडेंटिफाई द की सिक्स सिग्मा रोल्स, देन सिक्स सिग्मा स्ट्रेटर्जी ग्रुप, देन मास्टर ब्लैक बेल्ट और ब्लैक बेल्ट as a coaches for the given industrial situation. Then next unit outcome is prepare the cause and effect diagram or Ishikawa diagram, then solve the problem as a root cause analysis, and last one is select the type of inspection to be carried out various stages of process product layout for the given situation relevant to the industry justification. Basically आपण हा चॅप्टर शिकल्यानंतर आपल्याला ह्या युनिटमधून काय आउटकम मिळाला पाहिजे, तर याच्यामधून आपल्याला क्वालिटी म्हणजे काय, देन क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्सचा यूज कसा केला जातो, कॉन्ट्रीब्युशन कसं आहे त्याचं, देन काही टेक्निक्स आहेत ज्याच्या थ्रू आपण प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकतो। मग फॉर एक्झाम्पल सिक्स सिग्मा आहे, मग सिक्स सिग्मामध्ये वेगवेगळे ब्लॅक बेल्ट किंवा अदरवाईज मास्टर ब्लॅक बेल्ट असतात, ह्या ब्लॅक बेल्ट्स किंवा बेल्ट्सचे कुठले कुठले सिच्युएशन आहेत, कुणाला दिला जातो तो बेल्ट, तर हे सगळं डिटेल्स आहेत। देन इंडस्ट्रीशी रिलेटेड ज्या प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्विंग डायग्रॅम्स आहेत त्या आपल्याला ह्याच्यात बघायच्यात, आणि लास्ट वन आहे द इन्स्पेक्शन म्हणजे कसं केलं जातं आणि त्याच्या थ्रू त्याच्या सिच्युएशन्स प्रोडक्ट लेआउट कसा वाढवला जातो आणि त्याचं जस्टिफिकेशन। ओके, सो बेसिकली आपण हे युनिट आउटकम आहेत। आता सिलेबस कंटेंट जर बघायचा झाला तर आपण हे सगळं वन बाय वन, मी नोट्स तयार केलेले आहेत माझ्या हँड रिटन नोट्स, त्याच वन बाय वन मी तुम्हाला सांगेल। दोन तीन बुक्सचा मी यूज करून नोट्स बनवल्यात, त्यामुळे त्याच्या बेसिक तेवढं तुम्ही वाचलं तरी तुम्हाला त्याचे कन्सेप्ट जे आहेत ॲक्च्युअल ते लक्षात येतील। ओके, सो मीनिंग ऑफ क्वालिटी ऑर प्रोड्यूस अँड सर्व्हिसेस म्हणजे इंट्रोडक्शन आहे, देन क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक, क्वालिटी ऑफ डिझाईन, क्वालिटी ऑफ कन्फॉर्मन्स परफॉर्मन्स, कन्सेप्ट ऑफ रिलायबिलिटी, देन क्वालिटी अश्युरन्स, कॉस्ट अँड कॉस्ट ऑफ रिवर्क अँड रिपेअर, देन क्वालिटी इन्स्पेक्शन अँड क्वालिटी सर्कल। म्हणजे बेसिकली 4.1 आपण क्वालिटीशी रिलेटेड ज्या टर्म्स आहेत त्या सगळ्या बघणार आहोत। ओके, देन ह्याच्यानंतर 4.1 नंतर मी तुम्हाला जो पॉईंट घेणार आहे तो आहे 4.5 क्वालिटी ऑफ इकॉनॉमिक्स, कारण हा TQM जो चॅप्टर आहे तो मी डायरेक्ट सेपरेट आउट घेईल तुमचा, त्यामुळे हा नेक्स्ट पॉईंट मी हा घेईल क्वालिटी ऑफ इकॉनॉमिक्स। मग कॉस्ट ऑफ क्वालिटी काय असतं, व्हॅल्यू ऑफ क्वालिटी काय आहे, इकॉनॉमिक्स ऑफ क्वालिटी कन्फर्मेशन काय असतं, कॉस्ट ऑफ क्वालिटी अप्रायझल काय असतं, प्रिव्हेंशन काय असतं, देन एक्सटर्नल इंटरनल फेल्युअर कसे असतात, ओके, देन क्वालिटी फंक्शन डिप्लॉयमेंट काय आहे, तर हे बेसिक जे आहे इकॉनॉमिक्सशी रिलेटेड कॉस्टशी रिलेटेड हे आपण पॉईंट बघणार आहेत। ओके, 4.2 आपण बघणार आहोत। देन नेक्स्ट आहे TQM टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, म्हणजेच मॅनेजमेंटमध्ये ज्या पॉईंट्स येतात TQM टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये, तर ते आपण सगळं बघणार आहोत। त्याच्यात मग सिक्स सिग्मा असेल, स्टॅटिस्टिकल मिनिंग अँड मेथडॉलॉजी असेल, सिक्स सिग्माचे ब्लॅक बेल्टचे कन्सेप्ट असतील, हे सगळं आपण बघणार आहे। देन काही टेक्निक आहेत प्रोडक्शन इन्क्रीज करायचे, मग कायझन असेल, पोकायोक असेल, 5S टेक्निक्स असतील, ह्या ज्या जॅपनीज टेक्निक आहेत आपण त्या बघणार आहोत। देन इंट्रोडक्शन ऑफ ISO 9000, ISO 14000 हे जे इंडियन स्टँडर्ड्स आहेत त्याचं इंट्रोडक्शन आहे तुम्हाला, ते आपण बघणार आहोत। म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जे आपण म्हणतो की ISO मार्क आहे म्हणजे काय असतं, किंवा त्याचं कसं त्यांना कुणाला मिळतं, कुठल्या प्रोडक्टला मिळतं, हे सगळं डिटेल आपण इथं बघणार आहे। ओके, आणि लास्ट वन आहे व्हेरियस QC टूल्स, म्हणजे क्वालिटी कंट्रोलचे वेगवेगळे टूल्स आहेत। मग कॉज अँड इफेक्ट जे मी मगाशी म्हणलं इशिकावा डायग्रॅम असं त्याला म्हणतात, देन चेकशीट असेल, हिस्टोग्राम असेल, देन पॅरेटो चार्ट असेल अँड स्कॅटर डायग्रॅम असेल, तर ह्या डायग्रॅम्स आहेत QC टूल्स म्हणतात त्याला, ते आपण बघणार आहोत। सो बेसिकली क्वालिटी अँड क्वालिटी कंट्रोल करण्यासाठी अँड इन्स्पेक्शनच्या ह्या वेगवेगळ्या टेक्निक्स ज्या आहेत त्या इथं आपण बघणार आहोत। ओके, सो लेट्स स्टार्ट द चॅप्टर। ओके, सॉरी एक पॉईंट राहिला, लास्ट पॉईंट एक आहे इथं इन्स्पेक्शन, म्हणजे क्वालिटी कंट्रोल आतापर्यंत आपण जे बघितलं ते क्वालिटी कंट्रोलचे सगळे कन्सेप्ट, आणि लास्ट
जो 4.7 आहे तो इन्स्पेक्शनशी रिलेटेड आहे. म्हणजे इन्स्पेक्शन काय असतं, कुठल्या टाईपचे इन्स्पेक्शन असतात, कसे इन्स्पेक्शन केले जातात, ते सगळं आपण डिटेलमध्ये इथं बघणार आहोत. ओके, सो दिस चॅप्टर इज स्टार्ट फ्रॉम हिअर. ओके, सो क्वालिटी कंट्रोल अँड इन्स्पेक्शन. सो वॉट इज क्वालिटी? इट इज रिलेटिव टर्म कॉमनली यूज्ड विथ रेफरन्स टू द एंड यूज ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे थोडक्यात काय, तर लास्टला एंडला जेव्हा प्रोडक्ट तयार होतो तेव्हा जनरली लास्ट प्रोडक्टवरती जे काय आपण चेकिंग करणार आहोत किंवा लास्ट प्रोडक्टवरती जी कमेंट असेल आपली, तर त्याला आपण क्वालिटी म्हणतोय. ओके, म्हणून ही टर्म जी आहे ती जनरली कुठे यूज केली जाते, विथ रेफरन्स कशाचा घेतला जातो, एंड ऑफ द प्रोडक्टचा. ओके, देन नेक्स्ट आहे क्वालिटी मे बी डिफाईन्ड इन डिफरंट वेज. मग आता क्वालिटी वेगवेगळ्या वेनं डिफरंट वेनं डिफाईन केलेलं आहे, प्रत्येकानं वेगवेगळं सांगितलेलं आहे, मग आपण ते बघूया. द कंपोनंट इज सेड टू बी गुड क्वालिटी इफ इट वर्क्स वेल इन द इक्विपमेंट फॉर विच इट इज मीन्ट. म्हणजे एखादा कंपोनंट गुड क्वालिटी आपण कधी म्हणणार, जेव्हा तो जसा इक्विप आहे, तयार केलेला आहे, तो परफेक्टली वर्क करतो, तेव्हा आपण त्याला म्हणतो क्वालिटी. ओके, आता बेसिकली तुम्हाला सगळ्यांना क्वालिटीचं काही सेपरेट सांगायची गरज नाही आहे. आपण कुठलीही गोष्ट घ्यायला गेलो तर आपण पहिल्यांदा काय बघतो, तर जनरली क्वालिटी कशी आहे ती बघतो. मग ती कशी बघतो आपण, तर स्पेसिफिक काय त्याचे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत किंवा वेगवेगळे पार्ट्स आहेत, आपण त्याच्यानुसार ठरवतो की क्वालिटी. ओके, मग हा वर्ड आपण आपल्याला खूप फॅमिलियर आहे, पण आपण त्याची जर डेफिनेशन बघितली, व्हेनेवर प्रोडक्ट इज वर्क वेल, म्हणजे एखादा प्रोडक्ट व्यवस्थित वर्क करत असताना आपण त्याला गुड क्वालिटी म्हणतो. ओके, देन क्वालिटी इज मेजर ऑफ डिग्री ऑफ जनरल एक्सलन्स ऑफ प्रोडक्ट. म्हणजे जनरली एक्सलंट प्रोडक्ट जो असतो त्याला आपण क्वालिटी म्हणतो. देन क्वालिटी इज कस्टमर सॅटिस्फॅक्शन. कस्टमर सॅटिस्फॅक्शननुसार पण आपण सांगू शकतो की जेव्हा कस्टमर सॅटिस्फाईड आहे त्याला आपण गुड क्वालिटी म्हणू शकतो. क्वालिटी ऑफ प्रोडक्ट अँड सर्व्हिस दॅट बिअर ऑन इट्स ॲबिलिटी टू सॅटिस्फाय द गिवन नीड्स. म्हणजे ज्या काही गिवन नीड्स आहेत, जो प्रोडक्ट सॅटिस्फाय करतो किंवा जी सर्व्हिस सॅटिस्फाय करते त्याला आपण क्वालिटी प्रोडक्ट किंवा क्वालिटी सर्व्हिस म्हणतो. ओके, क्वालिटी ऑफ प्रोडक्ट इज रिलेटेड टू द फीचर्स ऑफ प्रोडक्ट ऑफ इट्स युजफुलनेस. इट डिपेंड्स अपॉन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोडक्ट. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोडक्टवरती डिपेंड आहे क्वालिटी तुमची. म्हणजे जनरली आपण क्वालिटी ऑफ प्रोडक्ट कशाशी रिलेटेड आहे, तर त्या प्रोडक्टच्या युजफुलनेसवरती, कसा तो यूज केला जातो त्याच्यावरती. आता हे झालं तुमचं क्वालिटी प्रोडक्ट. आता सिमिलरली क्वालिटी ऑफ सर्व्हिस असते. क्वालिटी ऑफ सम सेक्टर्स ऑफ द बिझनेस लाईक अ स्कूल, बँक, ट्रान्सपोर्ट, इन्शुरन्स एटसेट्रा इज कॉल्ड क्वालिटी ऑफ सर्व्हिस. म्हणजे मी जसं म्हणलं की क्वालिटी ऑफ सर्व्हिस आणि क्वालिटी ऑफ प्रोडक्ट असे दोन वेगवेगळ्या टर्म आहेत. प्रोडक्ट म्हणजे जे काही तुम्ही तयार केलेला कंपोनंट असतो त्याला आपण प्रोडक्ट म्हणतो, आणि सर्व्हिस म्हणजे काय, तर मग एखादी स्कूल असेल, बिझनेस असेल, किंवा ट्रान्सपोर्टेशनचं एखादा असेल, बँक असेल, इन्शुरन्स असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, सर्व्हिस, क्वालिटी ऑफ सर्व्हिस. मग आता आपण एखादं स्कूल चांगलं कधी म्हणतो, कारण त्याची क्वालिटी ऑफ सर्व्हिस बेस्ट असते. ओके, इट डिपेंड्स अपॉन द हाऊ एक्सलंट वन सर्व्ह द पब्लिक. मग ह्याच्यातला कोण पब्लिकमध्ये चांगला आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, क्वालिटी ऑफ सर्व्हिस. ओके, मग फॉर एक्झाम्पल बँकेला आपण एखाद्या चांगली म्हणतो कधी, कारण त्याचे जे काही सर्व्हिसेस आहेत ते आपल्याला चांगले वाटतात, किंवा त्याचा फीडबॅक चांगला असेल, किंवा जे काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ज्या आपल्या परफेक्ट वाटतात आपल्याला, त्या ॲज अ गुड सर्व्हिस म्हणून आपण त्याला टर्म सांगू शकतो. ओके, सो दिस इज द क्वालिटी. ओके, नाउ नेक्स्ट वन इज फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. क्वालिटी ऑफ प्रोडक्टवरती कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, म्हणजे आता प्रोडक्टबद्दल बोलणारे आपण, सर्व्हिसबद्दल नाही. सर्व्हिस फक्त तुम्हाला काय असतं सांगितलं. आता क्वालिटी ऑफ प्रोडक्टमध्ये कोणते कोणते फॅक्टर्स येतात, मशीन्स. ओके, मशीन कोणतं आहे त्याच्यानुसार तुमची क्वालिटी ठरणार. रॉ मटेरियल कुठलं आहे त्याच्यानुसार क्वालिटी ठरणार. मॅन पॉवर म्हणजे कोण वर्क करायला लागला आहे, स्किल्ड मॅन पॉवर आहे किंवा अनस्किल्ड मॅन पॉवर आहे, त्याच्यावरती ठरणार. देन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, कोणती मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस तुम्ही यूज करायला लागला आहे त्या प्रोडक्शनसाठी. देन डायमेन्शनल व्हेरिएशन्स इन द प्रोडक्ट, म्हणजे त्या प्रोडक्टमध्ये डायमेन्शन्समधले काही चेंजेस असतील. व्हेरियस स्टेजेस ऑफ इन्स्पेक्शन असेल. टाईप्स ऑफ मटेरियल हँडलिंग सिस्टीम जी काय टाईप आहे त्याचा, म्हणजे फॉर एक्झाम्पल फायनल प्रोडक्ट तयार झाला आहे पण तो इथून इथंपर्यंत उचलून ठेवणं म्हणजे मटेरियल हँडलिंग झालं. म्हणजेच त्यात त्या कुठल्या सिस्टीम तुम्ही यूज करताय त्याच्यानुसार हे सगळं तुमचं क्वालिटी ऑफ प्रोडक्ट काय असतं डिफाईन असतं. सो दीज फॅक्टर्स आर अफेक्ट ऑन क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. म्हणजे प्रोडक्टची तुमच्या क्वालिटी चांगली आहे
त्याच्यासाठी कोणते फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहेत, तर हे सगळे फॅक्टर्स तुमच्या त्या प्रोडक्टवरती अफेक्ट करत असतात. म्हणजे ह्याच्यातला एक जरी फॅक्टर चुकला तर तुमची क्वालिटी काय होणार आहे, खराब होणार आहे. किंवा एक बाकीचे सगळे फॅक्टर्स तुमचे परफेक्ट असतील तर तुमची क्वालिटी परफेक्ट असणार आहे, गुड क्वालिटी असणार आहे. ओके, सो दीज फॅक्टर्स आर अफेक्ट ऑन क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. नाव नेक्स्ट वन इज, और नेक्स्ट डेफिनेशन इज क्वालिटी स्पेसिफिकेशन. आता जनरली तुम्ही स्पेसिफिकेशन ऐकलं असेल की एखादी एखादा युनिट असेल तर त्याचं आपण स्पेसिफिकेशन म्हणजे काय, तर बऱ्याच त्याच्या प्रोडक्टला डिफाईन करणाऱ्या टर्म्स असतात, त्याला आपण स्पेसिफिकेशन म्हणतो. पण आपल्या क्वालिटी स्पेसिफिकेशनमध्ये जर सांगायचं झालं तर डिझाईन रिमेन्स अ कन्सेप्ट इन द माइंड ऑफ डिझाईन इंजिनियर व्हेन आफ्टर कॅल्क्युलेशन द डिझाईन कन्क्लुजन आर एक्सप्लेन ऑन पेपर थ्रू द सॅम्पल ड्रॉइंग एटसेट्रा इज कॉल्ड क्वालिटी स्पेसिफिकेशन. आता बघा, क्वालिटी स्पेसिफिकेशन म्हणजे काय, तर एखादा डिझाईन इंजिनियर त्याचं डिझाईन त्याच्या माइंडमध्ये असतं, ते माइंडमधलं डिझाईन त्याचं कॅल्क्युलेशन करून ॲज अ कन्क्लुजन म्हणून तो जो पेपरवरती ड्रॉइंग काढणार आहे त्या ड्रॉइंगला आपण म्हणतो क्वालिटी स्पेसिफिकेशन. एवढं सिम्पल आहे. फक्त डेफिनेशन वाचल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल की हे वेगळं वाटते. हे काय आहे, तर डिझाईन इंजिनियर जेव्हा ते डिझाईन्स एका पेपरवरती ड्रॉ करतो त्याला आपण म्हणतो क्वालिटी स्पेसिफिकेशन. ओके, सो स्पेसिफिकेशन कंटेन द लिस्ट ऑफ इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स अँड देअर टॉलरन्सेस. मग स्पेसिफिकेशन म्हणजे काय असतं, तुम्ही ड्रॉइंग बघितले सगळ्यांनी, मग ह्याच्यात काय काय असतं, तर त्या ड्रॉइंगचं किंवा त्या प्रोडक्टचे कॅरेक्टरिस्टिक्स जे इम्पॉर्टंट आहेत त्याची लिस्ट असेल आणि टॉलरन्सेस असतील. ओके, सो इट इज द स्पेसिफिकेशन. इट इन्क्लूड द मटेरियल स्पेसिफिकेशन. मग त्याच्यात काय काय असू शकतं, मटेरियल स्पेसिफिकेशन असेल, प्रोसेस स्पेसिफिकेशन असेल म्हणजे मिलिंग ग्राइंडिंग कटिंग, देन मेथड ऑफ टेस्टिंग असेल, क्रायटेरिया फॉर द एक्सेप्टन्स असेल, रिजेक्शन, मेथड ऑफ यूज, कुठली मेथड यूज केलेली आहे, तर ह्या सगळे टर्म्स तुम्ही कशात इन्क्लूड करू शकता, स्पेसिफिकेशनमध्ये. सो त्याला स्पेसिफिकेशन म्हणायचं. स्पेसिफिकेशन म्हणजे सिम्पल आहे एकदम, आपण एखादं डिझाईन पेपरवरती ड्रॉ करणं, त्याची वेगवेगळी माहिती लिहिणं म्हणजे स्पेसिफिकेशन. ओके, आता ह्याचं एक्झाम्पल जर एखादं सांगायचं झालं तर फॉर एक्झाम्पल एखादा रेफ्रिजरेटर आहे. ओके, सो रेफ्रिजरेटर असेल तर त्याचं मटेरियल आपण सांगितलं. ओके, किंवा ती त्याच्यावरती कुठलं मशीनिंग झालेलं आहे किंवा कुठली मेथडनं टेस्टिंग झालेलं आहे, देन त्याच्यासाठी आपण स्पेसिफिक इन्स्पेक्शनसाठी कुठले टूल्स यूज केलेले आहेत, हे जर आपण एखाद्या ड्रॉइंगमध्ये किंवा एखाद्या लिस्टमध्ये सांगणं म्हणजे क्वालिटी स्पेसिफिकेशन आहे. ओके, आता नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ स्पेसिफिकेशन. स्पेसिफिकेशनचे टाईप कोणते कोणते टाईप्स असतात, स्टँडर्ड स्पेसिफिकेशन, देन आहे कन्झ्युमर स्पेसिफिकेशन, कंपनी स्पेसिफिकेशन, कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकेशन अँड प्रोसेस स्पेसिफिकेशन. आता ह्याच्यात बरं डिटेलमध्ये बघा, स्टँडर्ड स्पेसिफिकेशन म्हणजे काय, स्पेसिफिकेशन म्हणजे काय, तर तुमच्या जे डोक्यात डिझाईन आहे ते डिझाईन पेपरवरती काढणं म्हणजे काय झालं, स्पेसिफिकेशन. पण स्टँडर्ड स्पेसिफिकेशन काय येतं, व्हेन द स्टँडर्ड बॉडीज फॉर्म्युलेट द स्पेसिफिकेशन फॉर व्हेरियस टाईप्स ऑफ प्रोडक्ट कॉल्ड ॲज अ स्टँडर्ड स्पेसिफिकेशन. म्हणजे एखादी स्टँडर्ड बॉडी फॉर्म्युलेट करते एखाद्या प्रोडक्टसाठी की हा प्रोडक्ट ह्या स्पेसिफाईड हा शेपमध्ये किंवा ह्या साईजमध्येच असला पाहिजे, ह्या मटेरियलमध्येच असला पाहिजे, तेव्हा त्याला आपण म्हणतो स्टँडर्ड. मग कोण स्टँडर्ड बनवतोय ते, तर BIS स्पेसिफिकेशन, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. BIS तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी जे स्पेसिफाईड केलेले आहेत टर्म्स किंवा एखादा प्रोडक्ट त्यांनी सांगितलेला असतो की हा प्रोडक्ट असाच बनला पाहिजे. सो दिस स्टँडर्ड स्पेसिफिकेशन. ओके, देन नेक्स्ट आहे कन्झ्युमर स्पेसिफिकेशन, किंवा आपण ह्याला कस्टमर पण म्हणू शकतो. व्हेन BIS नॉट सुटेबल फॉर पर्टिक्युलर कन्झ्युमर नीड, म्हणजे जेव्हा BIS ने सांगितलेला एखादा प्रोडक्ट आपल्या स्पेसिफाईड पर्टिक्युलर रिक्वायरमेंटमध्ये बसत नाहीये, तेव्हा तो कस्टमर किंवा कन्झ्युमर त्याचं स्वतःचं स्पेसिफिकेशन देतो, तेव्हा त्याला म्हणायचं कन्झ्युमर स्पेसिफिकेशन. म्हणजे युजर स्वतः प्रोव्हाइड करतो की मला हे असं असं हवंय, तेव्हा त्या स्पेसिफिकेशनला आपण कन्झ्युमर म्हणतो. देन कंपनी स्पेसिफिकेशन, व्हेन कंपनी विच मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट्स इट्स ओन स्पेसिफिकेशन, म्हणजे एखादी कंपनी स्वतः मॅन्युफॅक्चर करेल एखादा प्रोडक्ट स्वतःच्या स्पेसिफाईडनुसार, तेव्हा त्याला आपण कंपनी स्पेसिफिकेशन म्हणतो. ओके, देन नेक्स्ट आहे कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकेशन. आता तुम्हाला कस्टमर आणि कंपनी कळाले, मग कस्टमर आणि कंपनीचं मिळून जे कॉन्ट्रॅक्ट असतं, दोघं मिळून जेव्हा ठरवतात, तेव्हा त्याला म्हणायचं कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकेशन.
म्हणजे स्पेसिफिकेशन डिसाइडेड बाय म्युच्युअल कॉन्ट्रॅक्ट अग्रीड बिटवीन द मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अँड कन्झ्युमर. म्हणजे एखादा कस्टमर आणि मॅन्युफॅक्चरर कंपनी हे दोन्ही मिळून ठरवतात तेव्हा त्याला कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकेशन म्हणायचं. आणि लास्ट वन आहे प्रोसेस स्पेसिफिकेशन, टू स्पेसिफाय प्रोसेस टू प्रोड्यूस द प्रोडक्ट कॉल्ड ॲज अ प्रोसेस स्पेसिफिकेशन. टू स्पेसिफाय द प्रोसेस टू प्रोड्यूस द प्रोडक्ट म्हणजे एखादा प्रोडक्ट बनवण्यासाठी जी काही प्रोसेस स्पेसिफाईड केली जाते त्याला प्रोसेस स्पेसिफिकेशन म्हटलं जातं. सो दीज आर द टाईप्स ऑफ स्पेसिफिकेशन. मग जनरली स्पेसिफिकेशनचे हे वेगवेगळे टाईप्स आहेत. ओके, नाऊ नेक्स्ट वन इज क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, सो क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स इट कॅन बी ग्रुप्ड ॲज, आता कॅरेक्टरिस्टिक काय, तर जनरली ह्या वेगवेगळ्या टर्म्स असतात, टेक्नॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, सायकोलॉजिकल, कॉन्ट्रॅक्च्युअल, टाईम ओरिएंटेड आणि इथिकल. ह्याला आपण म्हणतो क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे एखादा प्रोडक्ट चे कॅरेक्टर्स सांगणं म्हणजे क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक. मग वेगवेगळे असतात, जसं मी म्हटलं की ग्रुप वाईज टेक्नॉलॉजिकल काय असतील, तर डायमीटर म्हणजे एखादा प्रोडक्ट आहे त्याचा डायमीटर किती, त्याची लेंथ किती, त्याचं टेम्परेचर किती. सायकोलॉजिकल म्हणजे काय, ब्युटी, टेस्ट असेल, ऑर्डर असेल म्हणजे कलर असेल किंवा. देन कॉन्ट्रॅक्च्युअल, सेफ्टी अँड गॅरंटी, वॉरंटी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसची. टाईम ओरिएंटेड म्हणजे रिलायबिलिटी, त्याची लाईफ किती आहे हे झालं. इथिकल म्हणजे ऑनेस्टी, इंटिग्रिटी. तर हे टर्म्स जे आहेत, हे टाईप्स आहेत जे क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्समध्ये येतात. सो क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक म्हणजे एक्झाम्पल इथं दिलंय बघा, रेफ्रिजरेटर असेल तर तो आपण डिस्क्राईब करताना काय सांगणार आहे, कलर ऑफ बॉडी, कॅपॅसिटी ऑफ रेफ्रिजरेटर, कॅपॅसिटी किती आहे, ब्रँड ऑफ कॉम्प्रेसर, कॉम्प्रेसरचा काय ब्रँड आहे, देन त्याची वॉरंटी. सो हे झाले त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, हे त्याचं एक्झाम्पल झालं, आपण त्याला कॅरेक्टरिस्टिक्स म्हणू शकतो. ओके, सो दीज आर कॉल्ड एज अ क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स. मग एखाद्या प्रोडक्टची कॅरेक्टरिस्टिक्स सांगताना आपण, आता एखादी व्हेकल असेल, एखादी कार असेल, तर आपण जनरली कारचा कलर, शेप, देन त्याचं ॲव्हरेज किंवा वेगवेगळ्या सिस्टीम्स असतील आतल्या, किंवा तुम्ही आता टॉप मॉडेल म्हणताय गाडीचं, एखाद्या टॉप वन, टॉप टू किंवा त्याच्या जे काही मॉडेल्स आहेत, तर ते मॉडेल्स जे ठरवले जातात त्याचं स्पेसिफिकेशन तुम्ही किंवा सॉरी त्याचेच कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही बघत असता. मग त्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय येईल, तर त्याचा कलर येईल, त्याची कॅपॅसिटी येईल, हे किंवा त्या गाडी असेल तर त्याचं ॲव्हरेज येईल, त्याची वॉरंटी गॅरंटी येईल, ह्या सगळ्या टर्म्स ज्या आहेत त्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये येतात. ओके, आता इथं सिमिलरली मी अजून एक एक्झाम्पल दिले, कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या, क्वालिटी ऑफ सर्व्हिस. म्हणजे एखादी सर्व्हिस असेल तर त्याला त्याचे क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स कधी म्हणणार तुम्ही, तर एखादी बँक आहे, बँकिंग असेल तर बँकमध्ये, आता इथं वेगवेगळं दिलेलं आहे, बस आहे, हॉस्पिटल आहे, पोस्टल आहेत, ह्या सगळ्याला काय म्हणतो आपण क्वालिटी ऑफ सर्व्हिस. पण त्याचे कॅरेक्टरिस्टिक कसे ठरणार, तर बँक असेल तर बँकिंगमध्ये सॅटिस्फॅक्शन ऑफ कस्टमर, कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन पाहिजे. देन ट्रान्झॅक्शन ॲक्युरसी, ॲक्युरसी ऑफ ट्रान्झॅक्शनची ॲक्युरसी पाहिजे, टाईम टू टाईम सर्व्हिस, इंटेंट, इंटरनेट बँकिंग, देन ATM, इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ बँक, देन ओपनिंग हवर्स, इंटरेस्ट ऑर लोन फॅसिलिटी, देन इमेज, हॉनेस्टी, रिस्पॉन्सिवनेस ऑफ बँक एटसेट्रा आर क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्व्हिस. मग एखादी सर्व्हिस असेल क्वालिटी सर्व्हिस, तर तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही हे फॅक्टर्स किंवा हे कॅरेक्टरिस्टिक्स बघत असता की त्याची क्वालिटी कशी आहे. ओके, सो दीज आर द क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स. थँक्यू स्टुडंट, आय होप यू अंडरस्टँड. आज आपण जनरली बेसिक फक्त दोन टर्म बघितल्या, की क्वालिटी म्हणजे काय, क्वालिटी सर्व्हिस म्हणजे काय, क्वालिटी प्रोडक्ट म्हणजे काय, आणि देन आपण जे काय क्वालिटीच्या डेफिनेशन बघितल्या, क्वालिटी स्पेसिफिकेशन आणि त्याचे टाईप्स, आणि क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचे टाईप. स्पेसिफिकेशन म्हणजे काय सांगितलं मी, जे काय ड्रॉइंग माइंडमध्ये आहे ते आहे असं उतरवणं म्हणजे स्पेसिफिकेशन. आणि क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक म्हणजे एखादा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस त्याचे वेगवेगळे फॅक्टर्स तुम्ही सांगत असता, त्याचे कॅरेक्टर्स सांगत असता, तेव्हा त्याला आपण क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो. ओके, सो थँक्यू स्टुडंट, आय होप यू अंडरस्टँड. थँक्यू अगेन.